बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून. प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं मोहित पाटील कुटुंबियांचा कडवा विरोध डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर तेथील राजकीय समीकरण बदललेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा उचललाय. या घडामोडींमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे कुठंही दिसत नाहीत. ते स्वतःला अजूनही भाजपमध्येच असल्याचा दावा करत आहेत. मात्र भाजपनं त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूरच ठेवलंय. किंबहुना ते पक्षात अघोषित बहिष्कृत मानले जात आहेत. सध्या मोहिते पाटील कुटुंबीय एकीकडे तर रणजितसिंह मोहिते पाटील हे एकीकडे असं चित्र कायम दिसून येत आहे. भाजपनं जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुनश्च संधी दिल्यामुळे नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी गाव भेटींच्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघात जनसंवाद वाढवला. यातून भाजपच्या विरोधात मोहिते पाटील कुटुंबियांचे बंडखोरीचे वारे वाहत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे एकटेच भाजपच्या बाजूने उभे राहिले. कुटुंबियांची नाराजी मिटवण्याबाबत ते आशावाद बाळगून होते. पक्षानं दिलेली आमदारकी आणि शंकर सहकारी साखर कारखान्याला दिलेली आर्थिक सहाय्य तसंच भविष्यातील संभाव्य अडचणींचा विचार करता रणजितसिंह मोहिते पाटील यांची मानसिकता भाजपच्या बाजूनं होती आणि आजही दिसून येते. तथापि दुसरीकडे राजकीय दृष्ट्या मोहिते पाटील कुटुंबियांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. त्याचाच विचार करून मोहिते पाटील कुटुंबियांनी आमदार रणजितसिंह यांना बाजूला ठेवून भाजपच्या विरोधात विजयाची गणितं जुळवण्याच्या अनुषंगानं शरद पवार, रामराजे निंबाळकर, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, सांगोल्यातील शेकापचे नेते डॉक्टर अनिकेत व डॉक्टर बाबासाहेब देशमुख बंधूंबरोबर खळबत्त सुरू केली. तेव्हा दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नित्य संपर्कात होते. फडणवीस हे सुद्धा भाजपच्या उमेदवारीबद्दल ताठर राहिलेले असतानाच इकडे अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तिघा जुन्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन रणनीती आखली. त्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आणि त्यांची उमेदवारीही आली. या साऱ्या घडामोडींपासून दूर राहिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दुसरीकडे भाजपमध्येही नकोसे मानले जाऊ लागलेले आहेत. भाजपसह महायुतीच्या स्थानिक गाव भेटी आणि बैठकांपासून प्रचारसभा मेळाव्यांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कुठंही सहभाग दिसत नाही. महायुतीच्या व्यासपीठावर त्यांचं नाव आणि छबीही दिसत नाहीये. गेल्या 16 एप्रिल रोजी माड्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांची अनुपस्थिती होती. अर्थात प्रचार करण्यासाठी पक्षाकडून बोलवण्यात आलेलं नसेल तर रणजितसिंह येणार कसे. सध्या ते महायुतीसोबत नाहीयेत आणि भाजपमध्येही अघोषित बहिष्कृत ठरल्याचं मानलं जातात. या संदर्भात ते स्वतःही कोणतेही भाष्य करत नाहीयेत. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.